दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं आणि सुरुवातीलाच हे बघा इथं मागे ऍक्सिडेंट झालेला होता, क्रेन वगैरे आलेली होती आणि बरंचच काही तर ते आम्हालाही दिसलं नाही. पण इथं मोठा ऍक्सिडेंट झालेला होता रोड साईडला, बरेचशीच लोक थांबलेली, क्रेन वगैरे पण येऊन थांबलेली. तर इथून आम्हाला नंतर मग 3-3:30 वाजता आम्ही तुळजापुरातून बाहेर पडलो मंदिरातून. नंतर नाश्ता वगैरे झाला तर 4-4:30 वाजले तर आम्ही गाडीमध्ये 5 वाजेपर्यंत बसलो आणि म्हणजे 4:30-5:15 आणि तिथून पुढे प्रवास चालू झाला. तिथून पुढे 1 ते 1.5 तास लागले. आता फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आहे. तर 6:45 ते म्हणजे 5:45 वगैरे किंवा 5:40 आम्ही अक्कलकोटमध्ये आलो. फुलं म्हणजे 6 फुलं असतं तर त्याच्या आधी बराच 20-30 मिनिटं आलेलो आम्ही. एक्झॅक्ट टाईम माहीत नाही आता मला. तर आता एक चौक मागेच आम्हाला पार्किंग वगैरे नव्हते तर त्यामुळे गाडी तिकडेच पार्क करावी लागली आणि इकडं आता आम्ही चालत चाललो आहे मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये खूप मोठी लाईन होती इकडं पण. इकडं तर मेन म्हणजे 6 फुलं असतात आणि त्याच टायमिंगमध्ये आम्ही आलो तर खूप गर्दी होती, बाहेरूनच लाईन होती. तर बाहेरच्या लाईनमध्येच तुम्ही पाहू शकते. पण इकडं आम्हाला असं काही सोडलं नाही, लहान मुलं वगैरे होती, तरीही आम्ही म्हणजे गर्दीतूनच पूर्ण जसं दर्शन भेटतं तसं रांगेतूनच गेलो आतमध्ये. आणि खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप, पण खूप छान दर्शन झालं. आणि मेन जिथं मंदिर स्वामींचं मंदिर आहे तर तिथंच आम्हाला कॅमेरा अलाऊ नाही केला, म्हणजे ॲक्च्युली करतच नव्हते पण जे पुढं घेत होते शूट तर म्हणजे मोबाईलमध्ये कॅमेरा किंवा व्हिडिओमध्ये बनवत होते तर त्यांचा मोबाईल वगैरे काढून घेतला. तर त्यामुळं नंतर मेन मंदिराच्या समोर मी नाही बनवला पण त्याच्या पाठीमागे जेवढं शक्य झालं तर तेवढा बनवला व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं आता आम्ही इथून चाललो आहे मंदिरामध्ये आणि आतमध्ये गेल्या गेल्याच अशी पूर्ण लाईन होती. एक काही डायरेक्टली गेटमध्ये पण सोडत होते तिला, अशी ही पूर्ण रांग होती दर्शनाची. तर त्या रांगेमधून पण सोडत होते तर दोन्ही ठिकाणाहून सोडत होते. आणि मंदिरामध्ये जाताना पूर्ण रांग चालू होती तर त्यामुळे आम्ही पुढे मागे होतो. मी माझी आई सोबत होती आणि बाकीचे सगळे असे विस्कळीत वीचे पप्पा मागं गाडी पार्क करून मागून येणार होते. तसे दोघे दोघे आम्ही विस्कळीत झालो, पूर्ण दोघे दोघे होतो सोबत. तर आतमध्ये तर गेल्यानंतर अशी पूर्ण रांग होती. इथं छोटेसे मंदिर शॉप वगैरे होते आतमधले तर ते शॉप वगैरे पण लागतात आतमध्ये जाऊन. तर मी 2 वेळा अक्कलकोटला आलेली पण आतल्या मंदिरांचं म्हणजे मेन स्वामींचं जे मंदिर आहे तर तिथलं काम चालू होतं तर तेव्हा, त्यामुळं आतमध्ये सोडलं नव्हतं. तर आता पूर्ण छान झालेलं दर्शन, म्हणजे दर्शन पण छान झालं, मंदिर पण छान झालं आता. तर आता इथं पूर्ण हे बघा वरती असं छान डेकोरेशन वगैरे केलंय, मस्त इंटेरियर वगैरे केलंय मंदिरामध्ये. आतमध्ये हे पूर्ण लाइटिंग मध्ये खूप छान दिसत होतं, अजून छान व्ह्यू होता. तर इथेही स्वामींच्या मंदिराची जी चौकट आहे किंवा आतमध्ये मंदिर आहे तर त्याच्यावरती असे
फोटो फ्रेम होते सगळं, आणि इथून मंदिरातल्या तर आतमधलं दर्शन नाही भेटलं, तर इकडं बाहेर आल्यानंतर बघा हा फोटो असा समोरच आहे. आणि एवढी गर्दी होती, एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं, तरी मी माझ्याकडून पूर्ण ट्राय केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.